भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित भारत सरकारच्या राज्यमंत्री भारतीताई पवार, जयकुमारजी रावळ, देवयानीताई फरांदे, बाळासाहेब सानप, गिरीजी पालवे, त्याचप्रमाणे सीमाताई हिरे, राहुलजी ढिकले, सतीश नाना कुलकर्णी, भिकूबाई बागुल, त्याचप्रमाणे गणेशजी गीते, प्रदीपजी पेशकार, प्रशांतजी जाधव, पवन भगुरकर, सुनील केदार, जगनअण्णा पाटील, कमलेश बुडके, अरुण पवार, नगरसेविका इंदुबाई नांगरे, माधुरीताई, वर्षाताई भालेराव, प्रियंकाताई माने, रवींद्र घिवरे, त्याचप्रमाणे या ठिकाणी विशेषत्वाने उपस्थित निशिगंधाताई मुघल, राजाभाऊ मुघल, भगवान काकड, भागूजी पाटील, अजित चव्हाण, शिवाजी गांगुर्डे, गणेश कांबळे, आणि खऱ्या अर्थानं हा संपूर्ण भव्य दिव्य कार्यक्रम ज्यांच्या संकल्पनेतनं या ठिकाणी साकारला ते नाशिकचे ज्येष्ठ नेते, ज्येष्ठ नगरसेवक दिनकरअण्णा पाटील, अमोल पाटील, लताताई पाटील, सर्वच मंचावरील मान्यवर आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम दिनकरअण्णांचं मनापासून अभिनंदन करतो की अतिशय सुंदर प्रकल्प त्यांनी साकारले। अनेक वेळा अनेक महानगरपालिकांमध्ये अनेक नगरसेवक मी असे पाहतो की रिकामी जागा दिसली की ती जागा आपल्याच कब्जात कशी येईल अशा प्रकारचा लोक प्रयत्न करतात। अनेक ठिकाणी महानगरपालिकेच्या जागांवर खाजगी बांधकाम करून कोट्यवधी रुपये त्यातनं मिळवण्याचं काम लोक करतात, परंतु आपल्या प्रभागातली अतिशय सुंदर जागा, 17 एकरची जागा ही स्वर्गीय वसंत कानेटकरांच्या नावानं अतिशय सुंदर गार्डन उद्यान हे दिनकरअण्णांनी त्या ठिकाणी तयार केलं। हे केवळ उद्यान नाही आहे, ही 17 एकरची जागा तुम्हाला नवी जीवन देण्याकरता, ऑक्सिजन पुरवण्याकरता या भागात तयार केलेली फुफ्फुसं आहेत की ज्यातनं तुम्हाला ऑक्सिजन मिळेल आणि तुमच्या जीवनामध्ये आरोग्य तुम्हाला लाभेल। आणि मी स्वतः ते गार्डन पाहिलं, अण्णा मी पुन्हा एकदा गार्डन पाहण्याकरता येणार आहे, आज पूर्ण पाहता नाही आलं, कारण 17 एकराचं गार्डन इतक्या कमी वेळात पाहता येणार नाही, पण इतकं सुंदर गार्डन तुम्ही तयार केलं आहे, कल्पकता आहे, एम्पी थिएटर अतिशय सुंदर आहे, त्या ठिकाणी लागलेली शिल्प चांगली आहेत, मला असं वाटतं की नाशिकचं एक अट्रॅक्शन म्हणून हे गार्डन या ठिकाणी खऱ्या अर्थानं नाशिककरांना आवडेल। आणि म्हणून 17 एकराची फुफ्फुसं ही नाशिकला दिल्याबद्दल अण्णा तुमचे मी मनापासून आभार मानतो। यासोबत राजमाताई जिजाऊंच्या नावाने योगा हॉल आपण तयार केला, अतिशय भव्य हॉल आहे। आता कोविड नंतर सगळ्यांना योगाची आठवण यायला लागली आणि आपल्या पंतप्रधान मोदीजींनी योगाला आंतरराष्ट्रीय केलं। आता योग दिनी 176 देशांमध्ये योगा त्या ठिकाणी प्रॅक्टिस केला जातो, योगासनं केली जातात, आणि तीच अतिशय सुंदर जागा ही या ठिकाणी या प्रभागामध्ये तयार झाली। आणि त्याचसोबत आपल्या सगळ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरता स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने हा दवाखाना या ठिकाणी सुरू झाला। मला असं वाटतं ही प्रत्येक गोष्ट
अत्यंत अविस्मरणीय अशा प्रकारची आहे। आणि आपण नाव देखील देताना समाजामध्ये भक्तीचा, सेवेचा आणि राष्ट्राचा भाव जागृत व्हावा अशा प्रकारची नावं या ठिकाणी दिली आणि म्हणून त्याही करता मी आपलं अभिनंदन करतो। खरं म्हणजे आज मंचावरच्या अनेक नेत्यांची भाषण या ठिकाणी होणार होती, परंतु मला लवकर जायचं आणि आधीच्या कार्यक्रमामध्ये मला एक तास उशीर झाल्यामुळे अण्णा आपल्या कार्यक्रमात मी उशिरा पोचलो, पण काळजी करू नका, पुढच्या कार्यक्रमात याची कसर मी भरून काढेन आणि या ठिकाणी सगळ्यांसमोर जास्तीत जास्त वेळ थांबेल। पण मला या गोष्टीचा आनंद आहे की नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर महानगरपालिकेने अतिशय चांगलं काम केलं आहे। रस्त्यांची कामं असतील, या ठिकाणी सुशोभीकरणाची कामं असतील, उद्यानाची कामं असतील, या ठिकाणी दवाखाने असतील, कोविडच्या काळातलं हॉस्पिटल असेल, या ठिकाणी एसटीपी असतील, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ट्रीटमेंट प्लांट्स असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या कामातनं एक निर्मळ नाशिक तयार करण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून झाला आहे। आणि ज्याचा उल्लेख अण्णांनी या ठिकाणी केला, निओ मेट्रोच्या माध्यमातून या नाशिकला एक क्लीन ट्रान्सपोर्टेशनचं सिस्टीम ही भारतीय जनता पार्टी येत्या काळामध्ये देणार आहे आणि त्यासोबत क्लीन बसेसच्या माध्यमातून एक अतिशय इंटिग्रेटेड अशा प्रकारची ट्रान्सपोर्टेशनची सिस्टीम या नाशिक शहराला मिळणार आहे। आणि नाशिक शहराच्या कुठल्याही भागातनं कुठल्याही भागामध्ये जाण्याकरता कोणालाही स्वतःची गाडी वापरावी लागू नये, सगळ्यांना अतिशय चांगल्या प्रकारची ट्रान्सपोर्टेशनची व्यवस्था असावी असाही प्रयत्न येत्या काळामध्ये आपण करतो। आज मी अधिक बोलणार नाही, पण मला या गोष्टीचा आनंद आहे की अशा प्रकारची कामं पाहिल्यानंतर ही जी कल्पकता या ठिकाणी आहे, ही लोकाभिमुखता जी या ठिकाणी आहे, लोकसेवेचा जो भाव या ठिकाणी आहे, हा खरोखर मला अतिशय आनंद देतो आहे। आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी पुन्हा एकदा दिनकर अण्णांचे मनापासून अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी आपण सगळ्यांनी आपला आशीर्वाद असाच त्यांच्या पाठीशी सदैव ठेवावा, आमच्या सगळ्यांच्या पाठीशी ठेवावा, ही या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो। आणि आता भारतीताई ज्या भारताच्या आरोग्यमंत्री आहेत त्यांना मी विनंती करणार आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने जो दवाखाना आहे त्याचं आपण या ठिकाणी उद्घाटन करावं। आणि एवढंच बोलून मी माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।